यंदाच्या अर्थसंकल्पातून मिरज विधानसभा मतदारसंघाला 1460 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. राज्यातील शिंदे फडणवीस या डबल इंजिन सरकारमुळे बहुतांशी कामांना भरघोस निधी उपलब्ध झाला असून येत्या काही दिवसात मतदारसंघ समस्यामुक्त झाल्याचे दिसेल अशी माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पत्रकार बैठकीत दिली. ते म्हणाले, यंदाच्या अर्थसंकल्पातून सन 2023-24 साठी मिरज मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 22 कोटी 30 लाख, मुख्यमंत्री ग्रामसडक R&D योजनेतून 15 कोटी 80 लाख, अर्थसंकल्प बजेटमधून 75 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत अंदाजे 1160 कोटी, DPR करण्यासाठी 1 कोटी 18 लाख, नगरविकास योजनेअंतर्गत 10 कोटी, प्रादेशिक पर्यटन विभागाअंतर्गत 5 कोटी, ग्रामविकास विभागाअंतर्गत 25-15 योजनेतून 10 कोटी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी 75 कोटी 6 लाख, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत 88 कोटी 86 लाख अशा एकूण 1460 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. यावेळी पालकमंत्री खाडे यांनी मंजूर कामाबाबत शासनाचे परिपत्रक दाखवले. पुढे ते म्हणाले, कामगार विभागासाठी सन 2021-22 पेक्षा 31 कोटी जास्त तरतूद या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे. 3 कोटी असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ आणि ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालक मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात नाट्यगृहांसाठी 25 कोटी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी 25 कोटी रुपये, स्वर्गीय शिवाजीराव देशमुख स्मारक कोकरूड 20 कोटी रुपये अशी तरतूद केली आहे. त्याबद्दल मी सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानतो, असेही पालकमंत्री खाडे म्हणाले. मिरज मतदारसंघात 2023-24 बजेटमध्ये भरघोस निधी शहरासाठी आणि ग्रामीणसाठी हा मिळाला आणि दिला आम्हाला, त्याबद्दल मी आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि फायनान्स मिनिस्टर देवेंद्र फडणवीस यांचं सगळ्यांच्या जनतेच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो. त्यामध्ये मुख्यमंत्री सडक योजनेला 22 कोटी 60 लाख, मुख्यमंत्री ग्रामसडक R&D 15 कोटी 80 लाख, अर्थसंकल्प बजेट जवळजवळ 75 कोटी, सभा विभाग अंतर्गत HAM योजना अंतर्गत 1160 कोटी, DPR करण्यासाठी 1 कोटी 800 लाख आता त्यांनी सँक्शन केलेले आहेत, नगरविकास योजनेअंतर्गत 10 कोटी, प्रादेशिक पर्यटन विभागानंतर 5 कोटी, ग्रामविकास विभागाअंतर्गत 25-15 मध्ये 10 कोटी, शासकीय वैद्यकीय रुग्णालयासाठी 75 कोटी 6 लाख, जिल्हा नियोजन समितीमधून आपणाला 88 कोटी 86 लाख असे मिळून आपणाला 1437 कोटी हे आपल्याला मिरज मतदारसंघात विकासासाठी आपणाला उपलब्ध झालेत. त्यामुळं कुठलं हेड सुटलेलं नाही आहे आणि ह्या हेडच्या माध्यमातून सगळ्या नगरसेवक सगळ्या वॉर्डमध्ये कामं होईल, सगळ्या गावामध्ये कामं होतील. जो बॅकलॉग राहिला होता, जो 2.5 वर्ष बॅकलॉग थांबला होता, गतिमान नव्हता, पण आता हे डबल इंजिन लागल्यापासून हे विकास गतिमान झाला हे आपल्या लक्षात आहे. जे मी आपल्या प्रेससमोर मांडलं ते सगळे GR सकट मांडलेलं आहे मी, त्यामुळे त्याची मान्यता सह आपल्या समोर मांडलेलं आहे. असं नाही की मी इथं बसून काहीतरी एवढं पैसे आले सांगितलं नाही, पण त्यांना प्रूफ पण दिलेले आहेत आणि ही कामं 1 महिन्याच्या चालू होतील हे आमची शाशी होते. निश्चित पुढच्या आचारसंहितेच्या अगोदर ह्याच्या वर्कआउटवर सगळ्या लँड होतील आणि सगळी कामं चालू होतील. पावसाच्या अगोदर बरीच कामं ह्यामध्ये जनतेच्या लाभासाठी उपयोग पडतील आणि त्यामुळं पावसामध्ये कमीत कमी त्रास जनतेला कसा होईल ह्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न असेल. धन्यवाद. कृष्णा नदीमध्ये मासे मेले, प्रदूषण कुठून आलं काय आलं ह्याची पडताळणी पोल्युशन डिपार्टमेंट आणि कलेक्टर ऑफिसमधून सगळी यंत्रणा राबलेली आहे. चालू आहे काम त्यांचं आणि निश्चितच त्याचा रिपोर्ट उद्या माझ्याकडे येईल. तो रिपोर्ट आम्ही सभागृहात मांडू आणि निश्चित त्यावरती निर्णय करू आणि पोल्युशन डिपार्टमेंटचे जे मंत्री असतील त्यावरती निर्णय करतील. महापालिकेने दत्त इंडिया कारखान्याला नोटीस दिली, मात्र एखादी घटना घडल्यावरच प्रदूषण महामंडळ नाही. आता पहिलं काय झालं तो विषय नाही, पण आता ही सुरुवात झाली, आता हे माझ्या कक्षेत आले, बरोबर ना? ह्याला निर्णय मी करेन.